महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, शासकीय निवासस्थानी, खून, दरोडे, बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेले या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत, या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का, की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत, लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.